धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग 15 बेड्स से सुसज्ज आईसीयू ईसीजी 2D इको पीएफटी अस्थिरोग विभाग एक्सीडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणी द्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कैंसर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रियाटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी द्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया लेझर शस्त्रक्रिया किडनी विकार स्त्रीरोग विभाग नॉर्मल डिलिव्हरी आणि सिझेरियन सेक्शन प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी स्त्रीरोग चिकित्सा गर्भपिशवीचे सर्व प्रकारचे आजार निदान आणि उपचार दुर्बिणी द्वारे शस्त्रक्रिया मासिक पाळीचे आजार किशोर वयामधील पाळीच्या समस्या आणि उपचार तसेच कार्डिओलॉजी नेफ्रोलॉजी न्यूरोलॉजी पेन मॅनेजमेंट पल्मोनोलॉजी गॅस्ट्रोएंटेरोलॉजी तसेच इतर सुविधा डिजिटल एक्सरे विभाग पॅथॉलॉजी लॅब 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा 24 तास मेडिकल सेवा 100 बेड सुविधा सुसज्ज अपघात विभाग ट्रामा केअर युनिट सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे कॅशलेस सुविधा उपलब्ध महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर दीपक अनिल तांबे अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अजिंक्य म्हसे जनरल फिजिशियन आणि छाती विकार तज्ज्ञ डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर प्रवीण कुमार पानसरे जनरल सर्जन ठिकाण धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर 024-25-22-75-74 तसेच 22-75-75 मोबाईल नंबर 74-99-17-68-64 संगमने शहरामध्ये 3 दिवसांपूर्वी कत्तलखान्यांवरती पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 1 कोटी रुपयांचे 31,000 किलो गोमांस जप्त करण्यात आले तसेच 71 जिवंत जनावरांची सुटका देखील करण्यात आली आहे. यामध्ये दोषी असलेल्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात गोवंश कुठून आलं, कत्तलखाने चालकांना हे गोवंश कोणी विकलं याची चौकशी होऊन त्यांच्यावरती कारवाई करत गुन्हे दाखल झाले पाहिजे. तरी संगमनेर शहरामधील गोवंश हत्या कायमस्वरूपी बंद करण्यासाठी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हावी. यामधील दोषींना ज्यांनी जनावरं विकली आहेत त्यांची देखील चौकशी करून त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मागणी संगमनेर येथील मुस्लिम समाजानं निवेदनाच्याद्वारे केली आहे. मंगळवारी 5 ऑक्टोबर रोजी प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांना हे निवेदन देण्यात आलं. दरम्यान यावेळी मुस्लिम समाजाचे अजीज ओहरा म्हणालेत की हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी मुस्लिम समाजाला लाजवेल असे नारेबाजी करण्यात आली आहे. तसेच मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचं काम काही हिंदुत्ववादी संघटना करतायत, अशा संघटनांविषयी कायदेशीर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. संगमनेर पोलीस प्रशासनाने व जिल्ह्यातील दुसऱ्या पोलीस प्रशासनाने संगमनेरात चाललेल्या अवैध गो हत्येच्या विरोधात काल 2 दिवसापूर्वी गुन्हा दाखल केला होता व गुन्हा दाखल करण्यात झाल्यानंतर काही तथाकथित संघटनांनी इथं तहसील प्रांत ऑफिसवर मोर्चा काढला व मोर्चा काढल्यानंतर इथं मोठ्या प्रमाणात धार्मिक द्वेष निर्माण होईल व ध्रुवीकरण निर्माण होईल व शहराचं वातावरण खराब होईल, दूषित होईल अशा प्रकारचं वातावरण त्यांनी इथं निर्माण केलं व प्रशासनावर दबाव आणून मुस्लिम समाजाच्या विरोधात व अल्पसंख्याकांच्या विरोधात स्टेटमेंट दिलं आणि वेगवेगळ्या वक्त्यांनी हे जातीय द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला. तरी आम्ही आज संगमनेरातील मुस्लिम समाजाच्या युवकांनी इथं येऊन पोलीस प्रशासन व तहसील प्रशासनाला निवेदन दिलं आहे व शहराचं वातावरण दूषित करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी
तसे प्रयत्न करावे अशाचं निवेदन आम्ही आज पोलीस प्रशासनाला दिलं आहे। आज आम्ही या ठिकाणी प्रांत कार्यालय संगमेश्वर समस्त मुस्लिम समाज एकवटलो आहोत। आमचं सगळं एकत्र येणे मागचं उद्दिष्ट एकच होतं की दोन दिवसापूर्वी जी पोलीस प्रशासनाने आणि इतर अधिकाऱ्यांनी जी कारवाई केली कत्तलखान्यांवर, तर त्या निमित्ताने जे गावातलं वातावरण काही संघटनांनी जे पेटवलं विनाकारण, तर त्या विषयात आम्ही एक निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो का बाबा हा जो विषय आहे गोवंश हत्येचा किंवा बेकायदेशीर कत्तलखान्याचा, हा प्रशासन खाटीक जमात आणि शेतकरी त्याला माल पुरवणारे शेतकरी हा यांचा मर्यादित आहे, तर त्या निमित्ताने जर हे इश्यू करून जर मुस्लिम समाजाला हे टार्गेट करायचं असतील कोणत्याही यांचा राजकीय हेतू ठेवून किंवा आर्थिक हेतू ठेवून, तर हे एकदम चुकीचं आहे। आणि त्या निमित्ताने आम्ही सर्व सुशिक्षित आणि सुसंस्कृत समाजातील लोक या ठिकाणी आलेलो आहोत निवेदन देण्यासाठी, आणि आम्ही ते निवेदन प्रांत साहेबांना, मंगळवडे साहेबांना, तसेच पी आय साहेब देशमुख साहेबांना आम्ही दिलेलं आहे। आमचं काय मनोगत आहे समाजाचं आम्ही ते त्यांच्यापाशी व्यक्त केलेलं आहे। तर या निमित्ताने एवढं सांगितलं इच्छितो की आम्ही काही समाजकंटक या संगमनेर सारख्या देवनगरीमध्ये सुसंस्कृत संगमनेरमध्ये कत्तलखान्याच्या विषयी किंवा मुस्लिम समाजाला टार्गेट करून वातावरण बिघडण्याचा जे प्रयत्न करत आहेत, त्या निमित्ताने आम्ही त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही हे चुकीचं काम करू नका। तिथे तर पण आम्ही संविधान प्रिय लोक आहोत, लोकशाही प्रिय माणसं आहोत, आणि आम्ही त्याचं हे काढून त्याचं एक आमची कामतला आम्ही मानतो, कायद्याला मानतो, संविधानाला मानतो, लोकशाहीला मानतो, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर या विचारधारेला मानतो, आणि त्याच्यामुळे आम्ही त्या लोकशाहीला फुले असल्यामुळे आम्ही कोणताही कायदा हातात घेत नाही। याचा अर्थ असं नाही की आम्ही घाबरतो, तुमच्या डोक्यातून हा काढून टाका। आम्ही तुम्हाला आजही विनंती करतो का हा खाटीक समाज शेतकरी आणि दलाल आणि प्रशासन हा यांचा विषय आहे, तर मुस्लिम समाजाला याची पुढे त्यांनी जर परत या असे चुकीच्या कामामध्ये ओढण्याचा प्रयत्न केला आणि मानसिक खच्चीकरण करण्याचा किंवा बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कोणत्या पद्धतीनं सहन करणार नाही। हीच आम्ही आमची कैफियत साहेबांकडे मांडलेली आहे आणि ही आम्ही समाजाला आणि सगळ्यांना सांगू इच्छितो। पण एवढं सांगून मी माझे दोन शब्द संपवतो। शावी शेख, सी 24 तास, संगमनेर।